सोलापूर जिल्ह्यातील कुर्डवाडी शहरामध्ये गुरुवार दिनांक 30 एप्रिल पासून माजी सहकार मंत्री सुभाषभाऊ देशमुख, माण्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रेरणेतून जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, संघटन सरचिटणीस राजकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष संजयदादा टोणपे यांच्या वतीनं लॉकडाऊनच्या काळामध्ये किमान रोज 150 ते 200 लोकांना कुर्डवाडी शहर आणि आसपासच्या गोरगरीब, श्रमिक, कामगार, अनाथ अशा लोकांना जेवण पुरवण्याची सुरुवात करण्यात आली आहे. कोरोनाच्या व्हायरल आजारामुळे लॉकडाऊनच्या काळामध्ये जगच बंद पडल्यानं गोरगरिबांना कामधंदा मिळण्याचा झालाय, मजुरी मिळण्याचे झाले. जेव्हा काम करू तेव्हाच त्यांना काय मिळेल अशी लोकांची परिस्थिती आहे. त्यामुळं या अटल भोजन थाळीची या ठिकाणी सुरुवात करण्यात आली. या अटल भोजन उपक्रमाची सुरुवात भारतीय जनता पार्टीचे प्रांतीय सदस्य गोविंद कुलकर्णी, नगराध्यक्ष राजेंद्र पारखे सर यांच्या हस्ते करण्यात आली. प्रकाश किरवे, सौरभ परबत, क्षितिश टोणपे, योगेश उधाडे, ज्योतिराम आवारे, रामभाऊ वाघमारे, दत्ता लोखंडे, सूर्यकांत पाटील, बालाजी लुक्कड, ओंकार म्हस्के, प्रदीप कापरे, स्वप्नील तेली, महेश जानराव, सौमित्र परबत आदी उपस्थित होते. या उपक्रमात रोज श्रद्धा केटरिंगचे सचिन परबत, अथर्व हॉटेलचे कुक सुदन खेत्री, धनाजी माने हे विनामूल्य जेवण बनवण्याची सेवा करतात, त्यांचे यावेळी आभार मानण्यात आले. भारतीय जनता पार्टी माढा तालुका अध्यक्ष संजयदादा टोंपे यांना सामाजिक कामाची अत्यंत आवड असल्यामुळे आणि वातावरण बघून अत्यंत गरजेची गोष्ट त्यांनी हाताशी घेतली आहे. साधारणतः घरपोच भोजन डबा पाठवण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. साधारणतः रोज 100-100 लोकांना सकाळ संध्याकाळ जेवण पुरवण्याची कल्पना त्यांनी घेतलेली आहे. आणि दरम्यान भाजपच्या माध्यमातून तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये अनेक कामं हाती घेतलेली आहेत आणि हा उपक्रम अत्यंत गरजेचा होता, तो सुरू केलेला आहे. याला मी प्रतिनिधी मोहन गायकवाड, ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, सोलापूर.